पुणे आणि मुंबई या दोन शहरांपुरतीच मराठी व्यावसायिक रंगभूमी मर्यादित आहे अशी ओरड वारंवार होते. हेच चित्र पालटण्यासाठी छोट्या मोठ्या शहरातील अनेक नाट्यसंस्था पुढे सरसवलेल्या दिसतात. कलात्मकता आणि व्यावसायिक दर्शन याचा अप्रतिम मेळ साधून या नाट्यसंस्था नाटकांची निर्मिती करतात. पिंपरी चिंचवड स्थित अथर्व थिएटर्स ही अशीच एक नाट्यसंस्था आहे जी सध्या व्यावसायिक नाट्य निर्मितीत जोमाने उतरली आहे. या नाट्यसंस्थेचं एक नवं नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय, अथर्व थिएटर्स निर्मित काका की काकू. अरे हे तुझे काका काकू सज्जन कुठे आहेत? ते आफ्रिकेला असतात. चल आलो, चल चल. तुला काय वाटलं काय विसरून जाईल? ज्यांच्याकडे सरस्वती असते ना त्यांच्याकडे लक्ष्मी नसते रे. ज्यांच्याकडे लक्ष्मी असते ते सरस्वती वाल्यांना विचारत नाही. हॅलो, लग्नानंतर बायको येते म्हटलं घरामध्ये, त्या दोघांमध्ये मी कशाला तिसरा? अरे पण तुझा एवढा चांगला मित्र आहे ना, तू सांग ना थोडा ऍडजस्ट करायला. काय चालेल, मी त्याला सांगतोय दिनेश माझा चांगला मित्र आहे, मला ऍडजस्ट कर, दोघांच्या मध्ये झोपू दे. किरण खोटे या तरुणाच्या आयुष्यात त्याच्या खऱ्या आणि खोट्या काका काकूंमुळे जो गोंधळ उडतो तो आपल्याला या नाटकात पाहायला मिळणार आहे. भरपूर वेषांतर, समज गैरसमज, शाब्दिक कोट्या आणि नटांचे अफाट टायमिंग यांनी नटलेला हा एक धमाल फार्स आहे. राज्य नाट्य स्पर्धेत पुणे विभागातून तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या या धमाल कॉमेडी नाटकाचं लेखन केलंय भाऊसाहेब पवार यांनी, तर दिग्दर्शन आहे डॉक्टर संजीव कुमार पाटील यांचं. या नाटकात डॉक्टर संजीव कुमार पाटील, कश्मीरा कुलकर्णी, अभिजित केळकर आणि सुधांशु पानसे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. कपडे घालो. नाही तुम्हाला नाही, तुम्ही घातलेले असतील. या या, मी संध्याकाळ घरीच आहे. या. ओ काका, काय अवस्था करून घेतली? कपडे कुठे तुमचे? म्हणजे मला कळेल तुम्हाला काय म्हणायचंय ते. हे विनोदी फार्सिकल नाटक लिहिण्यामागची माझी भूमिका अशी होती की तिन्ही पिढ्यांनी हे नाटक एकत्र बघून एन्जॉय करावं. डॉक्टर पाटील आणि त्यांच्या टीमचे जे एफर्ट्स आहेत त्या सगळ्या एफर्ट्सला खरोखर फार चांगलं यश येते, कारण अल्पावधीमध्ये या नाटकाने बरेच प्रयोग केलेत आणि त्या प्रयोगालाही उदंड प्रतिसाद लाभतो आहे. श्वास खोटे, मी त्यांचा पुतळा किरण खोटे. हे बरं का गंमत आहे, तुझं नाव किरण आणि आमच्या हिचं पण नाव किरण आहे. काय खरंच गंमत ना काका, म्हणजे माझ्या काकांचं नाव सुहास खोटे, माझ्या काकूचं नाव पण सुहास खोटे, आता ही किरण, मी पण किरण, किरण किरण. मुळात हे नाटक असं आहे की लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला आवडेल, खळखळून हसायला लावेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सध्या जी काही टेन्शन्स भरलेली आहेत ते विसरून जायला लावेल असं हे नाटक आहे. प्रत्येकानं आवर्जून पाहावं असं नाटक आहे. आणि फक्त एक खंत बोलून दाखवतो की आमच्या नाटकामध्ये कुणी सेलिब्रिटी नाही आहे, म्हणजे मोठा नट नाही आहे. आणि त्याचा अनुभव आम्ही घेतोय, जो प्रेक्षक येऊन जातो आम्हाला रिपीट ऑडियन्स मिळतोय. अरे आम्ही पहिला प्रयोग पाहिला होता, आता तुमचा 25वा अजून चांगला आहे. हे कोण कोण कोण? मी किरण साहेब काका, हिंदू बोरे खत्री खत्री पत्रकार. पहिला प्रयोग माझ्या आयुष्यातला रंगभूमीवरचा सगळ्यात पहिला प्रयोग मी केला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने दाद दिली. मला खूप बरं वाटलं, म्हणजे माझ्याबरोबर काम करणारी लोक पण खूप कोऑपरेटिव्ह आहेत, सगळे डॉक्टर्स आहेत एकतर, त्यामुळे डॉक्टरांबद्दल तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही असं मला वाटतं. नाही का, रंगभूमीची एनर्जी जी मिळते त्याने खूप स्टॅमिना वाढतो, त्याने अभिनयात खूप फरक पडतो. नाटक पण खूप छान आहे, सगळं टेन्शन विसरून अगदी कॉमेडी काय असते ते बघण्यासाठी तुम्ही हे नाटक नक्कीच पाहावं. तुझं सांगायचं आमच्या घराचा प्रॉब्लेम होता त्याचा काय? म्हणजे हा बंगला आपल्याला सोडावा लागणार? हो. किरण प्लीज काहीतरी कर ना. आता काहीतरी करायलाच हवं. तू काकूला फोन कर. हॅलो काकू.
हे काय नटरंग? नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. हो बोला ना आता काका. हे काय बालगंधर्व? यास्वंदी मोगरा. अरे या किरणने काय चौकुला खोलला की काय? संस्कार. इथे बस रे मोरा, मोरा बस रे मोरा. थोडा लेफ्ट, थोडा मागे बस ना. ओ मोरा, आय एम सॉरी, माझं जरा पार्किंग प्रॉब्लेम आहे. मला सांगा मी तुम्हाला कुठे बघितले? अथर्व थिएटर्स प्रमाणेच महाराष्ट्रातील इतर नाट्य संस्थांनीही मराठी व्यावसायिक नाट्य निर्मितीत उतरण्याचं धाडस केल्यास नाट्य व्यवसायाचा विस्तार होऊन भरभराट होईल आणि रसिक प्रेक्षकांनाही महाराष्ट्रातील इतर भागातील नाटकं पाहायला मिळतील.